नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ हा सशांबद्दल किंवा ससे पालनाबद्दल अजिबात नाही आहे. आजचा व्हिडिओ हा माझ्या मामाच्या गावी म्हणजे कळसुली येथे दर 3 वर्षांनी जो देवीचा गोंधळ होतो, यस भवानी मातेचा जो गोंधळ होतो, त्याबद्दल आहे. मित्रांनो, आमच्या कामातून, आमच्या या व्यापातून आम्हाला जो थोडाफार वेळ मिळतो तो आम्ही भक्तिमय वातावरणात घालवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हा त्रैवार्षिक जो आमच्या मामाच्या गावी देवीचा गोंधळ संपन्न होतो तो आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. या गोंधळामधून आम्हाला खूप छान ऊर्जा, खूप छान प्रेरणा, खूप छान समाधान मिळतं. ते समाधान, ती प्रेरणा, ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करत आहोत. सो हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कसा वाटतं ते आम्हाला नक्की सांगा आणि देवी भवानीचा आशीर्वाद तुम्हालाही लाभो अशी आम्ही या व्हिडिओतून प्रार्थना करतो. एन्जॉय करा हा व्हिडिओ. पुराचाराकडे त्यांनी गोंधळ घातलेला, तुझ्या भीती गुंजवला, दर कामला पोळ ठेवला, मान्य करून घे अशी आपली त्यांच्याकडून ठेवा दाखल करून घे. त्यामध्ये आपल्या ठेवला भेटीचा मान्य करून घे. बघा करायचं होय महाराजा. अनादी निर्गुण, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दन लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडनी, त्रिविध तापाची करावया झाडनी, भक्ता लागे तू पावशी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागे न, आईचा जोगवा जोगवा मागे न. भेदरहित वारिसी जाईन, भेदरहित वारिसी जाईन, आईचा जोगवा जोगवा मागे न, आईचा जोगवा जोगवा मागे न. भक्तीच्या करुणिया नवरात्रा, ओटी मागेन मागेन ज्ञान पुत्रा, धरीन सद्भावा हो, धरीन सद्भावा अंतरीचा मित्रा, धरीन सद्भावा अंतरीचा मित्रा, न दंभ सासऱ्या सांडीन कुपात्रा, न आईचा जोगवा जोगवा मागे न. आशा तृष्णेच्या पाडेन दरडी, मनोविकार. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मीपणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला,
शालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवच्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा तुळजा भवानी माते आज गोसावी परिवाराने जो काय गोंधळाचा घाट घातलेला आहे सकाळपासून पूजा अर्ची झाल्या जो काय तुझा भक्ष्याचं भक्ष तुला दिलेला आहे जो मानपान आहे तो तुझा तुला दिलेला आहे जे काय पानं ठेवायची ती ठेवलेली आहेत ज्या देवाना हाक मारला त्या देवाना हाक मारला ग्रामदेवतेला जाऊन आमंत्रण देऊन आलेला आहे गेली चार वर्ष काही कारणास्तव घराच्या अडचणीमुळे कार्यक्रमात थांबलेला त्यांच्या यथाशक्तीने आज ती पूजा अर्चा केलेली आहे जो काय फळ पूजा तुझ्या पुढे मानलेली आहे ती गोड मानून घे काय चूक बोल झाली असेल सकाळपासून ज्या पूजा अर्चनामध्ये ह्याच्या आधी ह्याच्या पलीकडे काही चूक झाली असेल किंवा ह्याच्या आधी होणारी ह्याच्या नंतर होणारी चूक असेल ती तुझ्या पदरी घे आज ह्या मुलाबाळांचा सांभाळ कर कामाधंद्यात यश दे नोकरीपणात यश दे धन दौलत थंडणीत ठेव सर्वांची मनोकामना पुरी कर आणि या गोसावीपर्यंत हा दरवर्षी जो त्रैवासिक गोंधळाचा जो कार्यक्रम आहे करण्याची ताकद दे आणि ह्या कार्यक्रम कुठे अखंडित होता कामाने खंड करता कामाने अशी त्यांना सुपुत्ती दे आणि असा त्यांच्या कृपादृष्टी ठेवून त्यांचा आशीर्वाद ठेव आणि आज काय जो आज घाट मानलेला आहे तो गोड मानून हा पूर्णत्वास नेऊन तू सदैव तू पूर्व दिशा दाखवावी आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी बोल आधी माझ्या शक्ती चांगला होणीचा ड्युट्या नसवल्यानंतर लगेचच देवीसाठी मानवलेल्या बोकड्याचा मटणाचा नैवेद्य आम्ही सर्वांनी ग्रहण केला देवीसाठी मानवलेल्या बोकडाच्या नैवेद्याची चव काही औरच असते हा नैवेद्य बनतो कसा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू मस्त दादा मेहनत पण लय घेतलं सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा देवीच्या मठात येऊन आमचे गोंधळी श्रीयुत सुभाष इंगळे यांनी सांगितलेल्या सुंदर कथेचा लाभ घेतला आणि या सुंदर कथेनेच या गोंधळाची सांगत असाल चला आपणही त्या कथेचा आनंद घेऊ वडिलांसोबत चालवण वडिलांसोबत खेळवण वडिलांसोबत वर्गाच प्रेमाच जेवण वडिलांनी कामधंद्याला लावण वडिलांनी संसार थाटवण वडील गेले आज भाट सोडवण झाली केला आज आठवण दिलं बघा हे गोंधळाला दाद आज वडिलांची आठवण केली बघा गोंधळाच्या दिन आपल्या वडिलांच्या नावानं Oh, my God.
मग देवीच्या काकड आरतीने या सुंदर सोहळ्याची समाप्ती झाली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, जो असणार आहे सशांचा. तोपर्यंत धन्यवाद. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी.